अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता तसेच जामनेर शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आज जामनेर तहसील कार्यालय येथे सर्व राजकीय पक्ष, व्यापारी असोसिएशन व प्रशासनाच्या वतीने 11 जून ते 18 जून पर्यंत 8 दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे। हा जनता कर्फ्यू अत्यावश्यक सेवा वगळता लागू करण्यात आला आहे। सर्व समावेशक मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे। जनता कर्फ्यूच्या दृष्टीने आपले काही जे सजेशन असतील किंवा आपले काही जे मान्य असतील ते आपण या ठिकाणी चर्चा करून त्यावर आज आपण तिथे घेणार आहोत। यापूर्वीच आपण गुरुवार आणि रविवार बंद केलेला आहे, ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्याबरोबर। परंतु एक 7-8 दिवसाचा लॉकडाऊन जर आपण कंप्लीट केलं तर ती चेन आहे ती या ठिकाणी ब्रेक होणार आहे। तर आपण सर्वांना विनंती आहे की आपले काही सजेशन असतील तर आपण त्यांना आमदार साहेब आणि आम्हाला सर्वांना सांगावं, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी चर्चा करू। माझ्याकडे फायनल आंसर खरं म्हणजे सुरुवातीला जामनेर तालुका हा ग्रीन झोनमध्ये होता। 2-2.5 महिन्यापर्यंत एकही पेशंट इथे कोरोनाचा नव्हता। दुर्दैवाने या 10-12 दिवसामध्ये रुग्णांची संख्या वाढायला लागली आणि आज जवळपास 40 पर्यंत येऊन पोहोचलेले। अजूनही स्वतः घटकांमुळे मला असं वाटतं, डॉक्टर तसं म्हणतंय की अजूनही अधिकारी तसं म्हणतंय की अजूनही ही संख्या वाढण्याची शक्यता आहे। आणि म्हणून सुद्धा काळजीच्या दृष्टीने या ठिकाणी जामनेरकरांनी सर्वांनी लॉकडाऊन करण्याचा मी ठरवलेला आहे। लॉकडाऊन करताना आता 2 दिवसाचं 4 दिवसाचं नाही तर पूर्ण 7 दिवस ही जर चेन कोणाची असेल या विषाणूची तर 7 दिवस सतत त्याला बंद ठेवा लागणार आहे। आणि म्हणून सर्वांनी मिळून सर्व व्यापारी बंधू या ठिकाणी होते, सर्वच विविध क्षेत्रातले सर्व लोक या ठिकाणी होते, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते, सगळ्यांनी ठरवलं आहे की 7 दिवस म्हणजे उद्या बुधवार आहे, उद्या बुधवारला चालू ठेवायचं। आज चालू आहे पण परवा गुरुवारपासून तर येणार, गुरुवारपर्यंत 7 दिवस पूर्ण मार्केटमध्ये बंद राहील। ज्यातून फक्त बी बियाण्याची दुकानं जी येतली आहेत, मेडिकल आहे, दुर्देरी आहे, ट्रॅक्टर पार्ट्स आहेत तिथे बॅट दुकानात आहेत, मेडिकल आणि मेडिकल मी आधीच सांगितलं। तर हे 4-5 दिन दुकानं सोडले अत्यावश्यक सेवेचे, तर हे वगळता यातून सर्व मार्केट आता 7 दिवसासाठी बंद ठेवण्यात येईल। सगळ्यांनी याची नोंद घ्यावी, त्या आवश्यक साहित्य जर आपल्या गरज असेल, पण घरामध्ये किराणा असेल, धान्य घ्यायचं असेल तर ते आपण आता उद्याच घेऊ शकतो। तेही गर्दी न करता नियमाचं पालन करून त्या ठिकाणी घ्यावं। परंतु पुढचे 7 दिवस जे देणार आहे ते अतिशय तंतोतंत आपल्याला त्या ठिकाणी पाळायचे आहेत, त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती शासनाच्या वतीने मी आमदार म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।